वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे गणेश चतुर्थी स्पेशल तळलेले मोदक। अगदी इझी रेसिपी आहे, त्याचबरोबर हे मोदक तेलामध्ये फाटणारही नाही आणि एकदम परफेक्ट बनतील आणि झटपट बनून तयार होतील। त्याचबरोबर सारण कसं करायचं तेही सर्व डिटेल्स मी ह्या भागामध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला सुरू करूया। मोदकांचं सारण करण्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ एका तासापूर्वी भिजू घालून ठेवलेली होती। बघा किती छान टंफुगलेली आहे। आता ही डाळ आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। एक वाटी डाळ आहे तर त्यामध्ये 1.5 ग्लास आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आपल्या साधारण नॉर्मल ग्लासनी पाणी ॲड केल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि साधारण 4 ते 5 शिट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहे। छान मऊसूत डाळ शिजायला हवी म्हणून 4 ते 5 शिट्या काढून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण डाळ चेक करूया। बघा माझी डाळ पूर्णपणे शिजलेली आहे। कुकर थंड झालं की डाळ पूर्णपणे शिजून जाते। बघा इतपत डाळ शिजायला हवी की हाताने आपण दाबलं की अलगद ती मॅश व्हायला हवी, एवढी डाळ शिजायला हवी। आता एका चाळणीवरती आपण जी शिजून ठेवलेली होती डाळ ती घालून घ्यायची आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी आहे आपण घातलेलं ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला सारणासाठी जी डाळ हवी आहे ती मिळेल आणि जे पाणी उरतं त्याचं आपण कटाची आमटीसुद्धा एकदम परफेक्ट मस्त करू शकतो। तर आता ही डाळ आपण पाणी झिरपडण्यासाठी म्हणून ठेवलेली आहे। बघा साधारण 5 ते 6 मिनटानंतर पाणी पूर्ण निघून जातं अशा पद्धतीने। आणि आता ही डाळ आपण परत त्याच कुकरमध्ये, बारीक चाळणी असल्यामुळे असं मॅश करायला अगदी सोपं जातं। बघा कशाचीही गरज पडत नाही, अगदी इझिली आपली डाळ ही बारीक होते, आपल्या सारणासाठी अगदी परफेक्ट डाळ बनते। ज्या पद्धतीने आपण पुरण तयार करतो त्याच पद्धतीने मोदकांचं सारणही तयार केलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने, हाताने किंवा एखाद्या वाटीने देखील याचं बारीक असं मिश्रण तयार करून घेऊ शकता। अगदी इझिली माझं हे मिश्रण तयार झालेलं आहे, अगदी परफेक्ट। तर आता हेच कुकर आपण गॅसवरती ठेवणार आहोत आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम हीटवरच चालू करून घ्यायचा आणि हे थोडं शिजवून घ्यायचं। 1 ते 2 मिनटं शिजवल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी गूळ ॲड करणार आहोत। तर डाळ पण आपण एकच वाटी घेतली होती म्हणून गूळ पण आपल्याला एकच वाटी घ्यायचं आहे। प्रमाण नेहमी सारखं ठेवायचं, त्यामुळे आपलं हे सारण अगदी छान बनतं, चवीला खूप छान लागतं। तर आता हा गूळ पूर्णपणे मेल्ट होतपर्यंत, म्हणजे वितळतपर्यंत पूर्णपणे आपल्याला हे सारण शिजवून घ्यायचं आहे। तर आधी हे सारण थोडं पातळ असतं आणि जसं जसं शिजत जातं तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं। बघा किती पातळ आहे आता, आणि आता बघा किती घट्ट आलं आहे। तर अशा पद्धतीने मिश्रण शिजलं की त्यामध्ये 1 चमच आपल्याला वेलचीपूड ॲड करायचे आणि परत हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं हे स्टफिंगचं, म्हणजे जे सारण आहे मोदकांचं, ते तयार झालं आहे। तर आता जशा पद्धतीने आपण नॉर्मल चपातीसाठी कणिक मळून घेतो तशीच कणिक मी इथे मळून घेतलेली आहे आणि त्या कणकीचा एक छोटासा भाग आपल्याला घ्यायचा आहे। आता कणकीचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची एक छोटीशी चपाती अशी करून घ्यायची आहे हाताने। तर हे तळलेले मोदक करत आहे मी हाताने बनवणार आहे। जर तुम्हाला साश्यावरती करायचे असेल तर तुम्ही तेही पद्धतीने करू शकता, पण हाताने बनवल्यावर खूप छान दिसतात आणि लागतातही खूप छान। बघा अशा पद्धतीने एक छोटीशी चपाती केली की आपण जे सारणासाठी चण्याच्या डाळीचं मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण यामध्ये असं ॲड करायचं आहे आणि मोदकांचा आकार याला देऊन द्यायचा आहे। अशा पद्धतीने अगदी सिंपल इझी पद्धतीने जर तुम्ही नव्याने मोदक करत असाल तर तुम्हालाही इझी जमतील। तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकनसुद्धा नक्कीच प्रेस करायची, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील। तर अशा पद्धतीने आपण सर्वच मोदक हे तयार करून घेणार आहोत। तर माझे मोदक बनून तयार झाले आहेत। तर आता आपण हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर तेल छान गरम होऊ द्यायचं आणि गरम झालं की गॅसचा फ्लेम हा मंद करायचा आणि नंतरच पूर्ण मोदक यामध्ये घालून घ्यायचे आणि सुरुवातीला कमीत कमी 5 ते 6 मिनटं फिरवायचं नाही, काहीच नाही, तसंच त्याला तळू द्यायचं आणि नंतर मग थोडे ते कडक झाले की मग त्याला पलटून दोन्ही साईडने आपण तळून घेणार आहोत। त्यामुळे आपले मोदक हे फाटत नाही, तुटत नाही आणि एकदम परफेक्ट जमतात।
पूर्णाचं सारणही हे बाहेर निघत नाही, अगदी परफेक्ट आपले मोदक हे तयार झालेत। तर अशा पद्धतीने गणेश चतुर्थी स्पेशल बाप्पांचे फेवरेट तळलेले मोदक ही मी बनवून तयार केलेले आहेत। तर चला मग आता भेटूया पुढल्या रेसिपीला।